नमस्कार, पॅनकी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी दाखवणार आहे. कढीपत्त्याची चटणी ही डायबिटीस साठी खूप गुणकारी आहे. नंतर आता अकाली लहान मुलांचे केस पांढरे होतात त्यासाठीही खूप चांगले आहे. चला तर पाहूया आपण कढीपत्त्यासाठी लागणारी चटणीसाठी लागणारं साहित्य. एक मोठी वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे, तो आपण छान धुवून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी वितळवून घेतलेलं आहे. जिरं, तीळ, बडीशोप, धने, थोडे शेंगदाणे, थोडं खोबरं, लसूण, चवीपुरता मीठ आणि हे सगळं साहित्य तळण्यासाठी थोडं तेल आणि आपल्या चवीपुरत्या मिरच्या. तुम्ही जर तिखट खात असाल तर तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकता. आता आपण इथे कढई ठेवलेली आहे, ती छान गरम झालेली आहे आणि त्यात आपल्याला कढीपत्ता छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकायचं आहे, अगदी जास्तही टाकायचं नाही आणि त्यात हा कढीपत्ता. आता हे छान भुजलं गेलेलं आहे, कढीपत्ता छान कडक झालेला आहे, त्याला आपण आता काढून घेणार आहे. याच्यात ज्या न जळणाऱ्या वस्तू आहेत त्या एकदम टाकायचे. जिरं, तीळ, बडीशोप, धने आणि हे भुजून घ्यायचे. हे अगदी मंद आचेवर भुजायचे. आणि हे पण काढून घ्यायचे. आणि मग आता याच्यात आपल्याला शेंगदाणे भुजायचे, त्यात चवीनुसार आपल्याला मिरच्या भुजायचे आणि थोडं तेल टाकायचं. मिरच्या छान भुजल्या जातात. आणि सगळ्यात शेवटी खोबरं. खोबरं जळून जाईल म्हणून आपण त्याला सगळ्यात शेवटी भुजायचे. आणि ही चटणी आपण फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस ठेवून तिचा वापर करू शकतो. आता हे काढून घ्यायचे आणि आता यात तर लसूण 10-12 पाकळ्या, थोडं मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये करायचं आहे. आपल्याला जास्त प्रमाणात करायची असली हेच प्रमाण आपण डबलने घ्यायचं आहे. पहा, आपली कढीपत्त्याची चटणी छानशी तयार झाली. ही तुम्ही दिवसातनं 2 वेळा 2 वेळेला खाल्ली तरी ती फार फायदेकारक आहे.